छत्रपती संभाजीनगर जवळ समृद्धी महामार्गाला भेगा पडलेल्या आहेत. 50 फूट लांबी आणि 3 इंच रुंदीच्या भेगा पडलेल्या आहेत. तिकडे शहापूर नजीक सुद्धा समृद्धी महामार्गावर तिथल्या गावामध्ये येणाऱ्या ब्रिजला खड्डा पडलाय आणि त्यामुळे महामार्गाच्या बांधकाम दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. तर अपघाताची भीती सुद्धा व्यक्त केली जाते. ही दोन दृश्य आपण पाहतोय. समृद्धी महामार्गाला 50 फूट भेगा पडलेल्या आहेत. तर दुसरं दृश्य आहे शहापूर नजीकच्या गावात येणाऱ्या पुलाला मोठं भगदाड पडलेलं आहे. सिंधुदुर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग सुरू होऊन अगदी 1 वर्ष झालं नाही तोच या महामार्गावरती भेगा पडल्याचं आपल्याला दिसत आहे. मी या ठिकाणी आपल्याला दाखवू शकतो की जवळपास 3 सेंटीमीटर खोल आणि 50 फूट रुंद अशा या समृद्धी महामार्गाला भेगा पडलेल्या आहे. आणि याबाबत MSRDC ने काही दिवसापूर्वी दावा केला होता की M40 ग्रेडचं सिमेंट वापरल्यावर या महामार्गाला 20 वर्ष काही होणार नाही. मात्र MSRDCचा हा जो दावा आहे तो सक्षम फोल ठरल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. आपण या ठिकाणी बघू शकता की अशा पद्धतीनं याच्यातून खडे जे आहेत ते बाहेर येत आहेत. त्यामुळं नेमकं M40 सिमेंट वापरलं की नाही असा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतो. जवळपास 50 फुटापर्यंत या ज्या भेगा आहेत त्या पडलेल्या आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील माळीवाडा इंटरचेंज जवळ या भेगा ज्या आहेत त्या पडलेल्या आहेत. रामनाथ ढाकणे, साम टीव्ही न्यूज, छत्रपती संभाजीनगर. दरम्यान या संदर्भात काय राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया आल्या त्या सुद्धा पाहूया. जो यांचा समृद्धी मार्ग म्हणजे यांची समृद्धी त्याच्यात झाली, रोज लोकांचे जीव चाललेत, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, पण या सरकारला त्याची काळजी नाही. समृद्धी मार्गामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे परिणाम आहेत की आज समृद्धी मार्गाला सुद्धा भेगा पडलेल्या आहेत. पण हे निर्लज्ज सरकार आहे, या सरकारला कुठली लाज शरम नाही आणि म्हणून या सरकारला आता जनताच धडा शिकवेल असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे. आपण जर 55,000 कोटीचा समृद्धी महामार्गाचा टोटल प्रोजेक्ट बघितला तर त्याच्यात 20,000 कोटी रुपये हे शासनाचे अतिरिक्त त्या ठिकाणी काढले गेले असावेत असं वाटतं, ज्याच्यातून काही मंत्री काही अधिकारी यांना त्याच्यातून त्या ठिकाणी लाभ झाला असावा. त्यामुळे समृद्धी मार्गाच्या बाबतीत अनेक विषय आमच्याकडे येत आहेत. जेवढा भ्रष्टाचार मोठा तेवढ्या कामाला भेगा मोठ्या, आणि म्हणून समृद्धी महामार्गामध्ये एवढा प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. त्या समृद्धी महामार्गाचं काम ज्या राधेश्याम मोपलवारांच्याकडे होतं त्यांचे आणि त्यांच्या नातेवाईकांची किती 1,000 कोटीची प्रॉपर्टी हे आता महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे. त्यांच्याकडं किती 1,000 कोटीची प्रॉपर्टी तयार झाली असेल, हीच प्रॉपर्टी जेव्हा वाढते त्यावेळेला अशा रस्त्यांना भेगा ह्या पडतच असतात.